आता बातमी आहे पुण्यातूनच. पुण्यामध्ये आता बेकायदेशीर होर्डिंग्स वर कारवाई करण्यात येते. मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आता पुणे महापालिका सतर्क झालेली आहे. पुणे महापालिकेकडनं ऑडिट करण्यात येत आहे आणि जेही बेकायदेशीर होर्डिंग्स सापडत आहेत त्या सर्व होर्डिंग्सला काढण्याचं काम आता पुणे महापालिकेने सुरू केलेलं आहे. साधारण 1500 आसपास होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर येते. मी असिस्टंट कमिशनर आणि डीएमसीना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. जे इलिगल त्याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील, साईज वाढवलेली असेल, तर त्याच्याकरता ते त्यांचं लायसन्सेस कॅन्सल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आत्ता सध्या तरी सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही, मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल.